भारतीय विद्यापीठाच्या वतीने आयोजित सायकल रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता. भारतीय विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांची जयंती तसंच भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह राज्याचे माजी मंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 8 ते 13 जानेवारी या दरम्यान प्रबोधन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. या सप्ताहांतर्गत विविध शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक तसंच आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी 8 जानेवारी रोजी भारतीय विद्यापीठ इथून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूरचे क्रीडाधिकारी नरेंद्र पवार यांची उपस्थिती होती. प्रारंभी अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूरचे संचालक डॉक्टर एस बी सावंत यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. डॉक्टर पी पी कोठारी यांनी सायकल रॅली आयोजित करण्यामागील हेतू विशद केला. नरेंद्र पवार यांनी सायकल चालवणं यामागचं महत्व यावेळी विशद करून विद्यार्थी आणि नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलीचा वापर करावा असं आवाहन केलं. आभार सचिन सूर्यवंशी यांनी मानले तर सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर राहुल मांजरे यांनी केलं. या रॅलीत 500 अधिक विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभाग नोंदवला. रॅलीस मोठा प्रतिसाद मिळाला. सहभागी विद्यार्थी आणि नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याचं आणि प्रदूषण कमी करण्याचं आवाहन केलं. यावेळी भारतीय विद्यापीठ माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मांडके, ग सा पवार, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका गोळे, भारतीय विद्यापीठ बालमंदिरच्या मुख्याध्यापिका मोहोळे, भारतीय सहकारी बँकेचे शाखा प्रमुख हत्याळीकर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती होती. भारतीय विद्यापीठाचे संस्थापक महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांची जयंती, भारतीय विद्यापीठाचे कार्यवाह महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजीत कदम साहेब यांचा वाढदिवस याचं औचित्य साधून 8 जानेवारी ते 13 जानेवारी दरम्यान समाज प्रबोधन सप्ताहाचं भारतीय विद्यापीठ शैक्षणिक संकुल सोलापूरतर्फे आयोजन करण्यात आलं आहे. या समाज प्रबोधनामध्ये विविध शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 8 जानेवारी रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता भारतीय विद्यापीठ विजापूर येथून सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीला विद्यार्थी व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्याचा व प्रदूषण कमी करण्याचं आवाहन सर्वांना केले आहे.